नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा लॉक्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर दिवाळीची शॉपिंग जी केली होती त्याचा हा व्हिडिओ आहे. पूर्ण शॉपिंगचा व्हिडिओ नाही आहे, खूप छोटीशी क्लिप मी एक शूट केली होती, तर तीच क्लिप मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे. आणि दिवाळीची शॉपिंग जास्त काही केली पण नव्हती, त्यामुळे जास्त काही शूट पण करता आलं नाही. थोडीशी शॉपिंग केली होती, फक्त मुलांसाठी कपडे आणि फक्त थोडेफारच शॉपिंग केली होती, जास्त नव्हते केली, त्यामुळे जास्त शूट पण केलं नाही मी. आणि मला टाईम पण नाही भेटला जास्त काही शूट करायला. भरपूर काही गोष्टी दिसत होत्या मला, कपडे वगैरे छान छान होते तिथे कपडे पण. तर तिथे बघू शकता लहान मुलींच्या फ्रॉक्स किती सुंदर होत्या, पण प्रगतीच्या साईजमध्ये काही भेटली नाही मला फ्रॉक. तिला फ्रॉक घ्यायची होती पण तिच्या साईजमध्ये भेटली नाही. तर जीन्स आणि टॉप असे दोन दोन ड्रेस घेऊन आलो आम्ही त्यांच्या दोघांसाठी. तर ठीक भेटले, पण फ्रॉक हवी होती. तिला फ्रॉक खूप आवडते, कारण की फ्रॉक खूप एकच फ्रॉक नाहीच आहे तिच्याकडे, सगळ्या शॉर्ट झाल्या त्या आणि आता नाहीच आहे. त्यामुळे तिला फ्रॉक घ्यायची होती पण तिच्या साईजमध्ये नव्हतीच. तरी ते खूप छान छान कलर होते, मला आवडले तर ते मी शूट केले. फक्त बघत होते मी आणि सुंदर होती ही रेड, तर मस्त ब्युटिफुल दिसत होती. आणि नंतर जो व्हिडिओ दिसेल तुम्हाला तो आहे दिवाळी पाडव्याचा, म्हणजे दिवाळी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीचा. दिवाळीचा ऑलरेडी मी शेअर केलेलाच आहे. आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी मिस्टरांना ओवाळलं जातं, नवऱ्याला ओवाळलं जातं आणि नंतर भाऊबीजेला आपण जातो मग माहेरी. पण आम्ही बँगलोरला असल्यामुळे काही यावेळेस सुट्टी नव्हती, त्यामुळे मग गावी गेलोच नाही. मग भाऊबीजेला आणि दिवाळीला सगळं काही बँगलोरलाच झाले सगळे फंक्शन. फंक्शन म्हणजे फेस्टिवल सगळं बँगलोरलाच झालं. तर इथे मिस्टर त्यांच्यासाठी कपडे बघत होते रेग्युलरसाठी, तर त्यांनी घेतले दोन शर्ट घेतले आणि एक पॅन्ट असं काहीतरी घेतलं होतं त्यांनी. रेग्युलरसाठी पॅन्ट घेतली, जीन्स नव्हती घेतली, जीन्स ऑलरेडी होत्या त्यांच्याकडे. तर टी शर्ट असे घेतले होते त्यांनी. तर रांगोळी तुम्ही दिवाळीच्या लॉगमध्ये बघितलीच आहे, तरी पण मी थोडीशी क्लिप मी इथे ॲड केली होती. तर हा आहे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. तर दिवाळी पाडव्याच्या दिवशी मिस्टरांना ओवाळत होते मी, दुपारची वेळ होती, सकाळी सकाळी टाईमच भेटला नाही. भरपूर काही गडबड असते, सकाळी काम आवरायची तर दुपारी 12:00 नंतर काहीतरी ओवाळलं असेल मी. तरी ते अशा प्रकारे थोडंसं डेकोरेट केलेलं, ताट फुलं होते तर फुलाने असं डेकोरेट केलेलं. रक्षाबंधनचं ताट कसं डेकोरेट करायचं त्याचा व्हिडिओ मी म्हणजे एक दोन व्हिडिओ असे अपलोड केलेले आहेत. त्याचीच आयडिया म्हणजे आयडिया म्हणजे तीच कल्पना एक सुचली मला आणि त्या पद्धतीने मी एक इथे पण केलेलं. थोडंसं काहीतरी असं सजवलं की छान वाटतं, काहीतरी मस्त वाटतं, ते बघायला पण छान वाटतं. तरी ते ओवाळत होते त्यांना मी, म्हणजे असं एक फोटो काढायचा होता त्यामुळे मी असं धरलं. तर असे काही फोटो वगैरे शूट करताना हसू येतं, मला तर खूप हसू येतं. आणि इथे ओवाळायचं काम चालू आहे. तर बघा, माझ्या मिस्टर खूप कमी असतात व्हिडिओमध्ये, तर मागच्या काही व्हिडिओमध्ये दिसले असतील तुम्हाला, जुने व्हिडिओमध्ये आणि दिवाळीच्या व्हिडिओमध्ये पण दिसले असतील. थोडेसे क्लिपमध्ये घेतलेलं आहे आरती वगैरे करताना, तेव्हा दिसले असतील. पण इथे पण बघा, तुम्हाला इथे दिसेल. भरपूर जण मला विचारतात तुमचे मिस्टर नाही दिसत व्हिडिओमध्ये, तर ते ऑफिसला असतात, त्यामुळे मी जेव्हा पण लॉग शूट करते तेव्हा ते नसतातच. तर आज बघा, इथे जोडीनं दिसत आहोत आम्ही. तर इथे ओवाळून घेत आहे मी त्यांना. आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन जे घरीच बनवले होते मी तेच घेतलेले आहे, दिवाळीचं स्वीटमध्येच बनवलेले मी. नंतर भाऊबीजेचा एक थोडीशी क्लिप ॲड केलेली प्रगतीने ओवाळलेलं. भाऊबीजेला सकाळीच ओवाळलं होतं प्रगतीने, 9:10 दरम्यान काहीतरी. तर इथे ओवाळून झालेलं आहे. आणि क्रिशला पण टीका लावून घेतला, कारण की त्याला खूप आवडतं म्हणून त्याला पण असं टीका लावून घेतला. आणि अक्षदा आणि ओवाळून पण घेतलं त्याला. जास्त काही जसं मिस्टरांना ओवाळलं तसं पूर्ण नाही ओवाळलं मी, तर फक्त नॉर्मल असं टीका वगैरे लावून. आणि गुलाबजामून त्याला तर स्वीटमध्ये खूप आवडतं, प्रत्येक स्वीट त्याला आवडतं. बघा किती हसतो आहे खाताने तो. आणि मग आता आहे पुढचा व्हिडिओ जो आहे तो भाऊबीजेचा आहे.
तर केशी ते बघा दोघांचं पण आवरून घेतलेलं मी लवकर. आणि दुसऱ्या रूममध्ये ओवाळ होतं इथे, जिथे देवघर आहे माझं, म्हणजे देवाची पूजा वगैरे होते तिथे ओवाळत आहे मी. तर इथे पण क्रिश बसलेला आहे. पाट नव्हता माझ्याकडे, पाट नाही आहे इथे, बँगलोरला तर नाही आहे. तर मी असेच चादर वगैरे आथरून मग त्यावरती बसवून देते आणि मग ओवाळलं जातं. रक्षाबंधनला पण तसंच करते मी. तर क्रिश मस्त, त्याला असं काही असलं की खूप छान मस्त वाटतं. गिफ्टमध्ये त्याने पैसेच दिले. तर इथे क्रिशचं ओवाळणं चालू आहे आणि मिस्टर लेट आले होते, त्यामुळे त्यांना ओवाळायचं काम क्रिशबरोबर झालंच नाही. त्यांचं काम चालू असल्यामुळे ते लेट आले आणि नंतर मग त्यांना दुसऱ्या रूममध्ये ओवाळलं प्रगतीने. कर्दुरे आणि ते मी सगळं घरूनच घेऊन आले होते, कारण की इथे काही कर्दुरे भेटत नाही. आणि पानं वगैरे तेच भेटतं सगळं, सुपारी ते असतं, ते तर नॉर्मल आहे, त्यामुळे ते भेटतं. कर्दुरे आपल्या इकडे महाराष्ट्रामध्येच भेटतात फक्त. तर स्वीटमध्ये लाडू घेतलेले पहिल्या दिवशी, तर दिवाळी पार्टीच्या टायमाला मिस्टरांना ओवाळताना मी गुलाबजामुन घेतले होते. इथे स्वीटमध्ये लाडू ठेवले, याच्याकडून सुपारीसुद्धा पडली. तर तो पैसे काढत होता, त्याच्या पॉकेटमध्ये ठेवले होते मी. जास्त काही नाही, 100 रुपयेच ठेवले, कारण की जेव्हा आपण ओवाळतो, जेव्हा बहीण ओवाळते ना, तेव्हा कधी ताट खाली ठेवायचं नसतं. भले तुम्ही 10 रुपये का टाकेना किंवा 2 रुपये का ठेवीना, पण ते खाली नाही ठेवायचं कधी ताट. तर थोडेफार पैसे ठेवायचे, नाही तर गिफ्ट असेल तर गिफ्ट प्रत्येक भाऊ तर देतच गिफ्ट, पण कधी कधी असतं ना नसतं घेतलेलं, किंवा मग अचानक होतं सगळं, कोणी ओवाळतं, कोणी पण ओवाळू, खाली कधीच ताट ठेवायचं नाही. थोडेफार 10 रुपये कमाईने टाकायचे त्या ताटमध्ये. तर इथे पप्पा आले होते आता ओवाळण्यासाठी काम झाल्याच्या नंतर. तर इथे या रूममध्ये मग मी मांडलेलं ते, आणि पाट नाही आहे इथे, पाट सगळे गावालाच असतात. तर असं मी थोडीशी चादर टाकून आणि मग ते माळा घेतल्या होत्या मी दिवाळीसाठी, तर त्यानेच असं साईडला केलेलं, ते सुंदर दिसत होतं आणि मस्त. कधी कधी मी रांगोळी पण काढते साईडने, थोडंफार वेगळं आणि काहीतरी सण आहे असं वाटतं. तसं दुसऱ्या राज्यामध्ये असं काही सण वगैरे कळून पण येत नाही. गावी खूप मजा असते, वेगळंच वातावरण असतं सणासुदीला, पण इकडे दुसरीकडे राहतो त्यामुळे एवढी काही अशी मजा येत नाही फेस्टिवलच्या टायमाला. तर इथे ओवाळून झालेलं आहे, दीदीनं ओवाळून घेतलं आहे पप्पांना. तर अशा पद्धतीनं हा लॉग शूट केला होता मी थोड्या क्लिपमध्ये. तर कसा वाटला सांगा, आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.